आणि यानंतर बातमी दी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव पाचोऱ्याचे आमदार किशोर अण्णा पाटील यांच्यातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सत्ता संघर्षावर भाष्य केलंय. मी एकटा मुख्यमंत्री नसून माझ्यासोबतचे सगळे आमदार मुख्यमंत्री आहेत असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना काहीही करू शकलो नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. तसंच पुढील अडीच वर्षात एकाही शिवसैनिकाच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही असा इशारा विरोधकांना दिलाय. तसंच आता पुढे गेलोय माघार नाही असा सूचक इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय. हे या पुढच्या अडीच वर्षामध्ये एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागू देणार एकावरही अन्याय होऊ देणार नाही. अन्याय करण्याची हिंमत कोणी अधिकारी दाखवणारच नाही कारण तुमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे. ही वस्तुस्थिती आहे. एकही शब्द मी कधी खोटा बोललो नाही बोलणार नाही. एकही शब्द या एकनाथ शिंदेने राजकारणामध्ये कधी खोटं केलं नाही खोटं करणार नाही आणि दिलेला शब्द तंतोतंत पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून सत्तेतून पाय उतार होऊन या काल एकीकडे सत्ता यंत्रणा सगळं होतं मोठमोठे नेते होते परंतु या 50 लोकांनी या एकनाथ शिंदेवर विश्वास जो दाखवला तो विश्वास का दाखवला याचा विचार करायला पाहिजे. गद्दार बंडखोर आमका तमका आता सगळी नाव मी घेत नाही. काय काय बोलले काय काय राहिले बोले एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करा मोर्चा काढा. मग तिथे होते त्यांनी विचारलं ठीक आहे तुम्ही पुढाकार घेताय किती लोक आणताय तुम्ही त्याचं तोंड बंद झालं. दुसऱ्याला विचारलं तिसऱ्याला विचारलं त्या जे विचारणाऱ्यांनी सांगितलं मी 1000 माणसं आणतो तुम्ही त्याचं नेतृत्व कराल आवाज बंद. अरे एकनाथ शिंदे काय हलका आहे का एवढा तुम्ही त्याच्या घरावर जायला. तर बाळासाहेबांचीच भूमिका आपण घेतली कुठे चुकलो आपण. जे 2.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं ते 2.5 वर्षानंतर दुरुस्त झालं म्हणजे काय चुकलं. तुम्ही त्याच्यामध्ये कारण शोधायच्या ऐवजी तुम्ही आम्हालाच गद्दार म्हणू लागले. आम्ही गद्दार नाही. बाळासाहेबांची भूमिका कधी त्याच्या विचारांची बाळासाहेबांच्या कधी आम्ही प्रतारणा करणार नाही सत्तेसाठी. कधी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांच्या बरोबर तडजोड आम्ही करणार नाही. मला तर किती फोन आले तुम्ही निर्णय घेताना विचार करा. मी बोला आता विचार नाही गेलो आता पुढे आता गेलो पुढे गेलो आता माघार नाही. या राज्याचा हिताचा निर्णय या राज्याचा सर्वांगीण विकास जो आहे तो आपल्याला करायचा आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो अनेक लोक म्हणतात यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे 50 लोकातला एकही माणूस निवडून येणार नाही. मी जाहीरपणे सांगितलंय पुन्हा एकदा सांगतो या 50 मधला निवडून यायचं तुम्ही बोलताय पण 50 मधला एकही माणूस पडला पराभूत झाला तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून दे. मी जाहीरपणे सांगतो मतदारसंघातली एवढी कामं करा 2.5 वर्षामध्ये की पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचार करायची देखील गरज बसता का. जेव्हा केंद्र आणि राज्य एकत्र येत तेव्हा त्या राज्याचा विकास एवढ्या वेगाने होत असतो. मला त्यांनी हेही सांगितलं बहुत अच्छा आप लोगों ने बाळासाहेब का नाम बहुत ऊंचा कर दिया हिम्मत दिखाया आम्हाला अभिमान वाटला. आणि मला म्हणाले आपका 1 घंटा 13 मिनिट और 15 सेकंड का पूरा भाषण मैंने सुना है. मला अभिमान वाटला एवढं मोठं व्यक्तिमत्व प्रधानमंत्री या देशाचे त्यांना कसं काय वेळ काढू शकतात. तुमच्या हक्काचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून 6व्या मजल्यावर बसलेला आहे एवढंच फक्त लक्षात ठेवा.
कधीही केव्हाही आता किशोरप्पा तर तुमच्याबरोबर आहे त्यामुळे काळजी करायची आवश्यकता नाही, परंतु या मंत्रालयाचा दरवाजा असेल, माझ्या घराचा दरवाजा असेल हा कायम आपल्यासाठी खुला आहे. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक येत आहेत आशीर्वाद द्यायला, शुभेच्छा द्यायला. खरं म्हणजे जे काही चित्र पाहतोय त्याच्यावर विश्वासच बसत नाही की मी मुख्यमंत्री झालोय. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी सांगितलं मी एकटा मुख्यमंत्री नाही, हे 50 च्या 50 सगळेच मुख्यमंत्री आहेत. खूप आम्हाला त्या काळामध्ये मनस्तापी झाला. काय काय बोलले आपल्याला माहीत आहे, काय काय उपमा दिल्या आपल्याला माहीत आहे, कोण काय काम करत होता तेही सांगितलं. या राज्याने नाही तर देशाने तर जगभराने या 50 लोकांची नोंद घेतलेली आहे. हे आतापर्यंत या राज्यात नाही देशात कधी घडलं नव्हतं. ही लढाई अन्यायाविरुद्धची लढाई होती. कुणाला काय मिळावं म्हणून ही लढाई आपण लढलो नाही. मलाही अपेक्षा नव्हती की मुख्यमंत्री पद मिळेल म्हणून मी यांच्याबरोबर यांच्यासोबत आणि आपल्या आमदारांच्या बरोबरीने लढाईला उतरलो. मलाही वाटत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं, मलाही अपेक्षा नव्हती. तर मुख्यमंत्र्यांची ही चौफेर टोलेबाजी. तर मुंबईतल्या कार्यक्रमात शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील जोरदार टोलेबाजी केली आहे. संजय राऊतांवरही त्यांनी यावेळेस निशाणा साधलाय. नेत्यांनी आदेश दिला, 2 मिनिटं घेतो. झालं गेल्या 2.5 वर्षापूर्वी आमचा घोटाळा कुठे तुम्हाला कसा झाला सांग. हे सगळं चांगलं चालू होतं, चांगलं होत होतं, मार्गी लागलं होतं, चांगलं बहुमत आलत, 160 आपल्या सगळ्या शिटा आलत्या. आता कुठन संजय राऊत मध्ये घुसल आणि काय वरवाडत वरवाडत फडफडत आम्हाला कुठे घेऊन गेला आपण स्वतः कळलं. आम्ही मानाखाली घालून आणि साहेब काय घोटाळा झाला कसं त्या राऊतात चुकलो कुठं तुम्हाला सांगतो या कारण कसं त्यानं काय केलं ताट घेतलं जेवायला आधी टाकली बिर्याणी वर टाकली गव्हाची खीर त्याच्यावर टाकलं दह्य पुन्हा दूध घेतलं निळवणी आमटी टाकून कालवून खायला लागला. आणि 2.5 वर्षानं काय झाले आता नेमकं असलं खाल्ल्यावर काय होतं तुम्हा सगळ्याला माहित आहे. आता संजय राव सुटला आता थांब जरा कळ मारतोय असंघाचे संघ तुकाराम रायने सांगितलं अजिबात काय करू नका. निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतला. ज्ञानियांचा राजा ज्ञानराजा ज्यावेळी आनंद आळंदीला संजीवनी समाधी घेतली दिवसामागून दिवस गेला वर्षामागून वर्ष गेली आणि ज्ञानोबा माऊले एकदा एकनाथ महाराजांच्या पेटंच्या त्यांच्या स्वप्नात आणि त्यांनी सांगितलं अरे एकनाथा काय करतोय इथं झाडाची मुळी माझा नर दाबायला लागलाय माझा जीव घुटमुळा तुझी मुळी काढ म्हणला का. आणि आता एवढंच झाले दुसरं काय नाही हिंदुत्वय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंद.